गुड मॉर्निंग ऑल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण एकदम मस्त, खुश आणि आनंदी असाल. आज आहे वेदचा फर्स्ट डे ऑफ स्कूल, ऑफकोर्स लॉकडाऊन नंतरचा. ॲक्च्युली त्यांच्या स्कूलमध्ये रोल नंबर वाईज बोलवलं आहे, सो हा बघा वेद. ॲक्च्युली वेदचा युनिफॉर्म वेदला खूप टाईट होतो आहे आणि आम्ही अजून नवीन घेतला नाही, म्हटलं आज फर्स्ट डे स्कूलमध्ये जाऊ नये आणि मग बघूया. सो तेच चालू आहे. सो आता जो युनिफॉर्म पिटीचा होता तो घातला आहे, कारण खूप दिवस झाला तो बाहेर पडला नाही, म्हणजे सगळंच त्याला टाईट होत आहे. सो लेट सी आता त्याचा फर्स्ट डे ऑफ स्कूल कसा आहे. सो वेद स्कूलला चालू आहे, फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे, सो ही इज व्हेरी व्हेरी एक्साइटेड. त्याची 9ची स्कूल आहे. सो आता स्कूलमध्ये वगैरे रिक्षाने जातो की कारण इथून 5 मिनिटावरच स्कूल आहे त्याची. वेद स्कूलमध्ये एंट्री करत आहे. फक्त 9th आणि 10थचीच स्टुडंट्सना बोलवलं आहे. नंतर समजलं की 10थचे एका गेटने जाणार आहेत, 9थचे एका गेटने समजलं तर परत दुसऱ्या गेटला चाललं. वेदला मी स्कूल युनिफॉर्म घ्यायला बाहेर पडली, पण पाऊस बघू शकता एवढा अचानक पाऊस आला. आणि लोकं ॲक्च्युली दसरा आता नवरात्री चालू होणार, फुलं वगैरे सगळं घेऊन बसले. बिचाऱ्यांचं सगळ्यांचं नुकसान झालं, कारण एवढा जोरदार पाऊस आला की म्हणजे छत्री घेऊनसुद्धा लोकं भिजत होती, एवढा जोरदार पाऊस लागत होता. वेदू बघा बाबा, रस्त्याची हालत बघू शकता, सगळं नाल्याचं पाणी सगळं बाहेर पडतं. ही आहे डोंबिवली स्टेशनची हालत. आणि मेन थिंग काय होतं की रिक्षाच मिळत नव्हत्या एवढी, काय माहिती कुठे रिक्षा सगळ्या गेल्या. मध्ये पाऊस पडल्यामुळे ट्राफिक झालं जोरदार. सो मी रिक्षासाठी बघतो आहे पण रिक्षा मिळतच नाही आहेत. सो बघा केवढं पाणी साचलं आहे त्यात. मी वाट काढत 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 आम्ही चाललो आहोत. वेदूचा युनिफॉर्म घेऊन झाला आहे फायनली, कारण त्याला तो खूपच टाईट होत होता. मी बघू शकता रिक्षासाठी केवढी लाईन आहे. डोंबिवली प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर भयानक मोठी लाईन आहे, कारण रिक्षाच नाही आहेत. नाही तर इथे रिक्षावाले सगळे उभे असतात, पण हे लांब जाणारे सगळे आहेत जे रिक्षासाठी वेट करत आहेत, पण रिक्षाच नाही आहेत. हे बघा फळवाले, पाऊस थोडा आता ओसरला आहे, कमी झाला आहे. सो फळवाले सगळे परत आले. फुलांचं भयानक नुकसान झालं असेल. पावसामुळे गेलेली आहे लाईट आणि आम्ही बसलो आहे अंधारामध्ये. आल्यानंतर आज पावसाने खूप हैराण केलं आहे, कैलासामध्ये जाम ओरडलं आहे पावसात. ॲक्च्युली आम्ही बाहेर पडतो तरी ऊन होतं ना रे, आणि नंतर अचानक पाऊस जातो, एवढा पाऊस झाला की आम्ही पूर्ण भिजलो. पण वेदनी ठरवलेलं की मी काही करून युनिफॉर्म हा घेणारच. सो वेदला युनिफॉर्म घेतला आणि फायनली आता घरी आलं, लाईटच गेली.